वडापाव तर आपण सगळ्यांनीच खाल्लेला आहे, रेग्युलर वडापाव ज्याच्यामध्ये फक्त बटाट्याची स्टफिंग असते आणि मिरची कोथिंबीरचं वाटण असतं. तो आज मी त्याच वडापावच्या भाजीमध्ये एक्स्ट्रा भाज्या टाकणार आहे. ते भाज्या काय काय आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. वेलकम टू माय चॅनल, आणि इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. लेट गेट स्टार्टेड विथ टुडेज रेसिपी. सगळ्यात आधी मी बटाट्याची जी भाजी आहे रेग्युलर ती घेणार आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मिरची वाटलेली आहे आणि मोहरी, जिरं आणि हिंग फोडणीला टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद. ही भाजी रेडी झालेली आहे. ह्याच्यामध्येच मी आता हे वाटलेले कॉर्न आहेत, कोबी किसलेलं आहे आणि गाजर हे टाकणार आहे. कॉर्न मी असेच क्रश केलेले आहेत, गाजर मी किसून घेतलेले आहे धुवून व्यवस्थित आणि कोबीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला थोडे स्पायसेस टाकायचेत, ते तुम्हाला दाखवतो मी काय टाकतोय. मी इथे माझ्याकडे काळी मिरी पूड आहे, ती मी टाकतोय एक चमचा. आणि आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे पण ह्या भाज्यांमध्ये नाही टाकले, त्यामुळे एक अर्धा चमचा मीठ टाकतोय, जास्त नाही कारण आपण भाजीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि बेसन जे बनवणार आहोत आपण बॅटर, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे. शेवटचं इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर, हे टाकून घेतोय. आता हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतोय. लास्ट बट नॉट लीस्ट आपण ह्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत. तुम्हाला चीज टाकायचं आहे की नाही ते ऑप्शनल आहे. मी इथे चीज वापरतोय, एक वेगळाच टेस्ट येईल याला. रेग्युलर वडापावपेक्षा एक वेगळाच कन्सेप्ट आहे, ज्याच्या जेणेकरून वडा लहानपणांना वडापाव तर अट्रॅक्शन तर असतंच, त्यासोबतच तुम्ही ह्या भाज्या टाकल्यात त्यांना करणार सुद्धा नाही आयडिया. ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता कसं काय करायचं, पण एक वडापावचा प्रकार तुम्हाला मी दाखवतो आहे. सो मी हे किसून घेतो सगळं. मी टाकून घेतलेलं आहे सगळं चीज. आता हे पण मिक्स करतोय मी व्यवस्थित. आता आपल्याला ह्याचे वडे बनवायचे छोटे छोटे आणि तळायचे. एवढंच आहे साहित्य, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये वेगळं काही. असं तुम्हाला वाटलं तर तुमचे आवडीचे भाज्या जर सूट करत असतील ह्याच्यामध्ये, व्यवस्थित जात असतील वडापावच्या भाजीमध्ये, तर तुम्ही आणखीन ॲड करू शकता भाज्या वेगवेगळ्या. स्वतः आम्ही ह्याचे वडे बनवून घेतो. त्या अगोदर मी बेसन घेतोय करायला. इथे मी बेसन घेणार आहे जेवढे वडे त्या हिशोबाने आपल्याला. ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकलेलं आहे, त्यातच आपण आता हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. मी त्याच्यासोबतच हळद टाकणार आहोत आणि थोडासा ओवा टाकायचा आहे. आणि याचा एक बॅटर बनवून घेणार आहे मी. आता पाणी टाकून थिक बॅटर बनवायचं आहे. आपल्याला मीठ राहिलेलं मीठ टाकतोय मी ह्याच्यामध्ये. आता पाणी टाकून
थोड़ा थोड़ा साधारण वडे आपले जे बॉल्स आपण बनवू ते कोट होते एवढं बनवायचं. हे झालेलं आहे. हे तेल इथे तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता 2-3 चमचे टाकूयात तेल. बस का आणखीन टाकू. हे ह्याच्यामध्ये तेल टाकलंय कारण मग आपले जे वडे ते हलके होतील, ते घट्ट घट्ट राहणार नाहीत, जड जड. आता वडा टाकून घेऊया आपण ह्याच्यात. वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत मस्तपैकी. मी ह्याच्यामध्ये शेजवान चटणी घेतलेली आहे त्यामुळे ह्याला एक वेगळी टेस्ट येणार आहे. शेजवानची चटणी टाकते. तुम्ही पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिंट चटणी पण टाकू शकता किंवा मग मेयोनीजसुद्धा ट्राय करू शकता जर पाहिजे तर. किंवा लाल सुकी मिरची, लाल सुकं खोबऱ्याची चटणी असतील ती वाले मी तर खातो आहे. ह्याच्यावर म्हणजे जी कोबी टाकली त्याचा कुरकुरीतपणा आहे प्लस शेजवान चटणीची टेस्ट लागते. त्याचं चीज टाकलेलं आहे ना, मस्त चीजी फ्लेवरसुद्धा आहे याला. पण जो कॉर्न टाकलाय ना, कॉर्नचा सुद्धा एक क्रिस्पीनेस दाताखालती येतोय. जर मी सांगितलं तुम्ही मला जे आवडतील ते भाज्या तुम्ही टाकू शकता. फक्त ह्या भाज्यासोबत भाजीसोबत कॉम्बिनेशन जायला पाहिजे ती. जर मी कसं कोबी गाजर टाकलंय तसं, ठीक आहे. मी हे एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही तुमच्या काळजी घ्या. #treat yourself, love yourself. बाय.